नमस्कार टेक मराठी रोगो यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे ऑगस्ट ते सप्टेंबर या महिन्यामध्ये अतिवृष्टीमुळे व उद्भवलेल्या पूर पूरपुरस्तेमुळे झालेल्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळत आहे आणि त्याची लिस्ट आलेली आहे तर त्या त्या, -त्या जिल्ह्यावर आपण लिस्ट पाहूया बारा जिल्ह्याच्या याद्या आल्या त्या आपण पाहूया औरंगाबाद जिल्हा नांदेड जिल्हा सांगली जिल्हा नंदुरबार जिल्हा पुणे जिल्हा तसेच सातारा जिल्हा कोल्हापूर जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा रायगड जिल्हा तर हे अशा प्रकारे हे जिल्ह्याचे नावं आहेत त्याच्यानंतर धुळे जिल्हा जळगाव जिल्हा व यवतमाळ जिल्हा अशा प्रकारे बारा जिल्ह्याच्या याद्या आलेल्या आहेत आता आपण स्टेप बाय स्टेप पाहूया त्या त्या जिल्ह्यातल्या वेबसाईट आणि कुठे आणि कशी पी डी एफ फाईल डाउनलोड करायची ते आपण पाहूया फर्स्ट आपण इथं ओपन केलेले आहे यवतमाळ तर इथं लिहिलेलं आहे ऑगस्ट ते सप्टेंबर दोन हजार एकवीसपर्यंत केळापूर तालुक्यातील श इथं शेतकऱ्यांना बाधित झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची ही ती यादी आलेली आहे त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं जिल्हा जळगाव हे आपण पाहूया इथं गेल्यानंतर हे लिंक सर्व लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तर तिथून तुम्ही डायरेक्ट त्या वेबसाईटवरती जाऊन तिथं पाहू शकता आता हे जळगाव डिस्ट्रिक्ट या जिल्ह्यातील यादी आहे माहे जून ते ऑक्टोबर दोन हजार एकवीस या कालावधीत नैसर्गिक नुकसान झालेलं इथं तहसील कार्यालय आहे जळगाव जामनेर तर तुम्हाला काय करायचं इथं पहा या डाउनलोडवरती इथं क्लिक करायचे डाउनलोडवरती क्लिक केल्यानंतर इथं नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानाकरता शासकीय अनुदानाचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्याची यादी इथं दिलेली आहे किती अनुदान मिळाले गाव कुठलं हे सर्व दिलेलं आहे आता धुळे जिल्हा पाहूया तर धुळे जिल्हा या वेबसाईटवरती इथं गेल्यानंतर इथं तुम्हाला नैसर्गिक आपत्ती अनुदान वाटप इथं दिसत आहे इथं खाली जायचे तुम्हाला या साईडला इथं तुम्हाला इथं पहा ही यादी तुम्हाला इथं डाउनलोड करायची आहे याच्यावरती आता रायगड जिल्हा घेऊया रायगड जिल्ह्यावरती गेल्यानंतर इथंही तुम्हाला अशाच प्रकारे इथं दिसेल दोन हजार अतिवृष्टीने झालेल्या नुकसानग्रस्तांना मदत वाटतं तर इथं साईटला जायचं आहे तर इथं ही पी डी एफ फाईल आहे तर इथून तुम्ही अशी डाउनलोड करायची आणि त्या त्या जिल्ह्यातल्या इथे याद्या आलेल्या आहेत आता सिंधुदुर्ग जिल्हा घेऊया इथं तुम्हाला खाली जायचं आहे जुलै दोन हजार अतिवृष्टी लाभार्थी इथं देवगड वैभव Спасибо. <laughs> वाडी हे तालुका दिलेले आहे तर याच्यावरती क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला इथं यादी तुम्हाला इथं दिस दिसल अतिवृष्टीमुळे जे घराचं नुकसान पिकाचं नुकसान जे काय झालेलं आहे ती यादी तुम्हाला इथं पाहायला मिळेल आता कोल्हापूर घेऊया कोल्हापूरच्या वेबसाईटवरती गेल्यानंतर नैसर्गिक आपत्ती अनुदान वाटप इथं खालच्या साईडला इथं वर्ष दोन हजार एकवीस बावीस आणि इथं विषय लिहिलेला आहे इथं खालच्या साईडला महित व्यक्ती नैसर्गिक आपत्तीमुळे झालेलं नुकसान या याद्यावरती क्लिक केल्यानंतर ही यादी तुम्हाला इथं डाउनलोड झालेली मिळेल अशा प्रकारे त्या त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला इथं लिस्ट पाहता येईल आता जाऊया सातारा जिल्हा या सातारा जिल्हा या वेबसाईटवरती गेल्यानंतर इथं लिहिलेलं आहे महापुरामुळे बाधित झाले तर इथं साईडला हे पूर्ण याद्या इथं दिलेल्या आहेत आता पुणे जिल्हा घेऊया पुणे जिल्हा डिस्ट्रिक्ट पुणे या महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरती की त्या त्या जिल्ह्याच्या या वेबसाईट आहे त्या त्या जिल्ह्याच्या वेबसाईटवरती तुम्हाला इथं जायचं आहे तर इथं खाली गेल्यानंतर माही जून दोन हजार एकवीस अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाकरता शेतकऱ्यांना अनुदान वाटपाची इथं यादी आलेली आहे मावळ जुन्नूर तर इथं यादीवरती इथं क्लिक केल्यानंतर इथं सर्व तुम्हाला इथं डिटेलमध्ये दिसेल आता नंदुरबार जिल्हा इथं गेल्यानंतर तुम्हाला इथं नंदुरबार तालुका बाधित शेतकऱ्यांची माहिती इथं असं दिसेल तर इथं यादी क्रमांक एक अशाच प्रकारे इथं तुम्हाला डाउनलोड करता येईल आता सांगली जिल्ह्यावरती जाऊया तर जुलै दोन हजार एकवीस मिरज तालुक्यातील हे हे बाधित क्षेत्रातील याद्या शेतकऱ्यांच्या आहेत तर इथं पाहू शकता सानुग्रह अनुदान अशा प्रकारे ही यादी आलेली आहे आता नांदेड जिल्हा घेऊया नांदेड जिल्ह्यावरती इथं गेल्यानंतर इथं खालच्या साईडला तुम्हाला इथं हदगाव टप्पा ऑगस्ट ते सप्टेंबर अशा प्रकारे इथं दिसेल इथं पूर्ण लिहिलेलं आहे डिटेलमध्ये आणि इथं तुम्हाला पी डी एफ फाईल इथून डाउनलोड करता येईल इथं नाव तुमचा अकाऊंट नंबर किती रक्कम तुम्हाला मिळालेली आहे ते तुम्हाला पाहता येईल आता औरंगाबाद जिल्हा घेऊया औरंगाबाद जिल्हा या, या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला इथं खाली माहे ऑगस्ट ते सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांची ही यादी आलेली आहे तर इथून तुम्ही ही पी डी एफ फाईल अशा प्रकारे इथं डाउनलोड करू शकता आणि आपापलं नाव तुम्ही तपासू शकता आता राहिला शेवटचा जिल्हा यवतमाळ या जिल्ह्यावरती इथं गेल्यानंतर हे मी तुम्हाला इथं डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक देणार आहे डायरेक्ट तुम्हाला यादी देणार आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही ती यादी डाउनलोड करू शकता तर अशा प्रकारे महाराष्ट्र राज्यातील बारा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या याद्या आलेल्या आहेत तर तिथं तिथं जाऊन तुम्ही आपलं नाव पाहू शकता तर हा व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त शेअर करा व चॅनेलला सबस्क्राईब करा